हरिओम। आप हरी सभी ओम। साधक साधिका को मेरा प्रणाम, गुरुवर और माँ को मेरा नमन, आचार्य जी को मेरा प्रणाम। मैं हसमुख वाघेला, पाथ ऑफ डिवाइन लाइफ की ओर से आप सभी का स्वागत करता हूँ। आज हम सभी एक अच्छे उद्देश्य से यहाँ उपस्थित हुए हैं, जिनका नाम है तत्वबोध। तत्वबोध यानी स्वयं का विकास। तो कैसे व्याख्यान और चर्चा के माध्यम से स्वयं के ज्ञान के महत्व का प्रसार करना, इसलिए हमने जो विषय चुना है, जो सब्जेक्ट चुना है, वो वेद हरि पाठ है। तो वेद हरि पाठ के बारे में मैं थोड़ी आपको जानकारी दे दूं। वेद हरि पाठ शुक्ला वेद हरि पाठ नामक पुस्तक पर आधारित है। यह महर्षि प्रकाशन द्वारा एक प्रकाशन है और यह महर्षि अरविंद फाउंडेशन के दिव्य जीवन शिक्षा कार्यक्रम के तहत निर्मित है। यह पुस्तक मानवता की बेहतरी के इरादे से लिखी गई है और साधक को आत्म साक्षात्कार की खोज में मदद करती है। यह हरि पाठ से प्रेरित है, जो 13वीं शताब्दी के महाती संत ज्ञानेश्वर के यह 27 अभंगों का, यानी कि संगीत कविताओं का संग्रह है। ये 27 अभंग भगवान के नामों के जप के मूल्य की बार बार प्रशंसा करते हैं, प्राप्त होने वाले अनगिनत लाभों का वर्णन करते हैं और हमें आध्यात्मिक जीवन जीने के सही तरीके से कहीं अंतर्दृष्टि प्रदान करते हैं। इस दिव्यता की आनंदमय उपस्थिति में डूबा हुआ जीवन हरि विठल पांडुरंग और हमारे अपने स्वरूप, यह वेद हरि पाठ सुख प्राप्त करने हेतु सभी दुखों को दूर भगाने का अचूक सूत्र है। यह व्यक्ति के व्यक्तित्व विकास के लिए अद्वितीय मार्ग भी प्रशस्त करता है। यह आध्यात्मिकता के शांति से भरे शांत रास्ते के लिए एक मार्गदर्शक प्रकाश है। तो यह वेद हरि पाठ का एक आपको छोटा सा विश्लेषण दिया है और आपका ज्यादा समय न लेते हुए मैं आचार्य जी से प्रार्थना करूंगा कि प्रार्थना के साथ सत्र की शुरुआत करें। उनका स्वागत है। आज के आचार्य जी है श्री भाग्य श्री वीर से। मैं विनती करूंगा कि आपका स्वागत है, आप सत्र की शुरुआत करें प्रार्थना से। धन्यवाद। हरिओम, सर्वांना प्रणाम। आपण प्रार्थनेने सुरुवात करूया। ओम सहनावतु सहनौ सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिओम सर्वांना। आज आपला नवीन अभंग सुरू होणार आहे। अभंग 5वा असेल। चौथ्या अभंगामध्ये आपण बघितलेलं आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये। तर भक्ती काय आहे, भाव काय आहे आणि मुक्ती काय आहे, ह्या सर्व अभंगाला अनुसरूनच हा जो पुढचा जो अभंग आहे 5वा, तो ज्ञानेश्वर माऊली खूप छानपणे सांगत आहेत। योग याग विधी एनी नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म। भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे। तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुंजे विन हित कोण सांगे। ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय। म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप ह्या अभंगाद्वारे आपली स्वतःची उन्नती कशी करत आहोत आणि आपली स्वतःची डेव्हलपमेंट कशी होत आहे, हे आपल्याला इथं आपणच ह्या सर्व विकसित झालेल्या चेतनेचा जो विकास आहे, आपल्या ज्या विचारांचा जो विकास आहे, तो आपण स्वतः साक्षीदार आहोत। या अभंगाद्वारे आपण कोणत्या लेवलवर आहोत आणि आपली प्रगती काय झालेली आहे, हे सर्व आपल्याला या अभंगाद्वारे आपण आपलेच परीक्षण करणार आहोत। या अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर ह्या अभंगाचा मतितार्थ आहे तुम्ही फक्त वाचून दाखवते।
अष्टांग योग किंवा यज्ञ यागादी कर्म यांनी परमात्म्याची प्राप्ती होत नाही. ते व्यर्थ त्रासदायक तर आहेतच, पण त्यांच्यापासून किंचितही लाभ झाला तरी माणसाच्या मनात दंभाची निर्मिती करणारे ते धर्म होत. देव भक्तिभावा वाचून आकळत नाही हे अगदी निश्चित आहे, आणि भगवत प्राप्तीमुळे होणारा तो अतिशय उच्च सुखाचा अनुभव सद्गुरु वाचून कसा कळेल. तप म्हणजे साधना केल्या वाचून देव प्राप्त होत नाही. देवाला एकनिष्ठ भाव द्या म्हणजे तो तुम्हाला त्याची कृपा देईल. कारण दिल्या वाचून काही मिळत नसते, त्याचप्रमाणे गुरुविषयी मनात प्रेमभाव नसेल तर ते आपल्याला त्यांचा श्रेष्ठ अनुभव तरी कसा सांगतील. कारण प्रेमाचा संबंध असल्याशिवाय आपल्याला आपल्या हिताचा मार्ग कोण सांगणार. ज्ञानदेव आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतात की साधू पुरुषाच्या संगतीत या संसारातून तरण्याचा उपाय काय, तर ते या अभंगाद्वारे ते स्पष्ट करत आहेत. म्हणून पहिली जी लाईन आहे, पहिलं जे चरण आहे, त्या चरणाचं आपण पहिलं निरूपण करूया. योग याग विधी एने नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग, योग म्हणजे काय? बहुतेक सर्वांना योग म्हणजे हेच माहिती आहे की आसन, प्राणायाम, यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, हे सगळं योगामध्ये येतं. हे प्रत्येकाला अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा विचारलं, योग म्हणजे काय, योग केला का, योग म्हणजे आसनं, हेच आपल्या प्रत्येकाच्या समोर विचार येतो. पण खरंच योग म्हणजे आसन प्राणायामच आहे का? आणि माऊलींना इथे तेच सांगायचंय की त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचंय? तर तत्वज्ञानाच्या दृष्टीतून बघितलं तर योग म्हणजे जोडणे. पण काय जोडणे? तर योग म्हणजे आत्म्याने परमात्म्याशी जोडणे, म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन. आणि प्रकृती आणि पुरुष कशामध्ये सांगितलं जातं? तर सांख्य दर्शनामध्ये. जेव्हा जेव्हा आपण तत्वज्ञानामध्ये समोर जातो आणि तत्वज्ञानाचे काही गूढ रहस्य किंवा तत्वज्ञानाबद्दल जी आपल्याला रहस्य प्रगट होतात ती प्रकृती आणि पुरुष यांच्यातूनच निर्माण झालेली आहेत. आणि सांख्य दर्शनामध्ये याचं पूर्णपणे विश्लेषण दिलेलं आहे. तर सुरुवातीला आपण प्रकृती म्हणजे काय, तर प्रकृती म्हणजे शरीर आणि शरीरातून योग. योग, शरीर आणि प्रकृती या तिन्हींची सांगड घातली जाते, तिथे प्रकृतीची साधना केली जाते. आणि पुरुष, पुरुष म्हणजे काय, तर चैतन्य आणि तत्वज्ञान. मग तत्वज्ञानातून चैतन्याचं आपल्याला विश्लेषण करता येतं आणि चैतन्याचा बोध होत गेल्यानंतर आपल्याला पुरुषाची प्राप्ती होते. कुठल्या पुरुषाची? तर परमपुरुषाची, पुरुषोत्तम पुरुषाची प्राप्ती होते. मग याच्यासाठी तत्वज्ञान आवश्यक आहे. मग आपल्या जीवनाचा उपयोग, जे प्रकृती म्हणजे काय, शरीर, मग या शरीराचा धर्म काय आहे, शरीराचं टार्गेट काय आहे, तर त्या पुरुषाची प्राप्ती करणं. मग प्रकृती आणि पुरुषाचं मिलन म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन, म्हणजेच सांख्य दर्शन होईल. आणि हे सांख्य दर्शन ह्या योगाच्या माध्यमातून आपण इथे तत्वज्ञान म्हणून प्रकट करणार आहोत. मग ज्ञानदेवांना इथे हे सांगायचं आहे की ज्यावेळेस आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं, आत्मा आणि परमात्म्याशी भेट होते, त्यावेळेस त्याच्यासारखा दुसरा योग नाही. त्या विचाराला बुद्धी आणि तर्काच्या नेटवर्क प्रॉब्लेम आहे, नेटवर्क प्रॉब्लेम. हॅलो. हा माय, थोडा नेटवर्क नव्हतं, तुम्ही परत सांगा काय. 2 मिनिटाचे कोणाचे माईक चालू आहेत तेवढे बंद करा.
हाँ, मैं नेट कट गया था, आपका आवाज नहीं आ रहा था, तो 2 मिनट पहले का आप बता दो। सांख्य दर्शन म्हणजे काय? सांख्य दर्शनाची परिभाषा काय? सांख्य दर्शन म्हणजे जो विचार मस्तिष्क मधून निर्माण होतो आणि त्या विचाराला बुद्धी आणि तर्काच्या माध्यमातून तत्वज्ञानाच्या रूपात प्रकट केलं जाते त्याला सांख्य दर्शन असं म्हटलं जातं। मग हे सांख्य दर्शन अर्थातच प्रकृती आणि पुरुष यांची निर्मिती आहे व तिथेच त्याची समाप्ती पण आहे। प्रकृतीची निर्मिती जिथे आहे तिथेच समाप्ती पण आहे। मग ती प्रकृतीची निर्मिती पुरुषातून होते आणि पुरुषातच समाप्त होते। म्हणजे आपला देह ज्या ठिकाणाहून आलेला आहे त्याच ठिकाणी पुन्हा वापस जातो। म्हणजेच इथं त्यांना प्रकृती आणि पुरुषाची परिभाषा सांगायचं आहे। ज्या ठिकाणी निर्मिती आहे त्याच ठिकाणी समाप्ती आहे त्याला सांख्य दर्शन असं म्हणतात। किंवा हा नेचरचा सिद्धांत आहे। नेचरमध्ये जे निर्माण होतं ते समाप्त होते हा नेचरचा सिद्धांत आहे। आणि हा नेचरचा सिद्धांत हा प्रकृती आणि पुरुषामध्ये मोडला जातो। मग ज्यावेळेस तुम्ही भक्तीमध्ये योग याग याग म्हणजे यज्ञ यांचा काही संबंध नसतो किंवा आसन व प्राणायाम यांचाही काही संबंध नसतो किंवा आसन आणि प्राणायामाने परमात्मा प्राप्ती होत नाही योग आणि यज्ञाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही असं माऊली इथे सांगतात। ते सांगतात की योग याग विधी येणी नवे सिद्धी। हा जो योग आहे हा जो यज्ञ आहे ह्या ज्या विधी आहेत याच्यातून काही सिद्ध होत नाही। मग असं का म्हटलं जातं? कारण जिथे प्रेम नाही तिथे ईश्वर समर्पण बिलकुल नाही। आणि योगाचा अर्थच आहे ईश्वराशी जोडणे। मग ईश्वराशी जोडण्यासाठी प्रेम लागेल, प्रेम निर्माण होण्यासाठी समर्पण भाव लागेल। मग ह्या सर्व एकंदरीत एक दुसऱ्याशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या योगाच्या संदर्भात त्या परमात्म्याच्या ईश्वराशी जोडण्यासाठी आवश्यक आहेत। पण आसन आणि प्राणायाम यांनी ईश्वराची प्राप्ती होत नाही। मग हे काय आहे? तर आपण तत्वज्ञानाच्या भाषेत जर म्हटलं तर हे फक्त प्रदर्शन आहे। जे पुढच्या लाईन मध्ये सांगितलेलं आहे वायाची उपाधी दंभधर्म हे फक्त प्रदर्शन आहे। आणि हे प्रदर्शन असं ठामपणे मी का सांगू शकते? कारण जेव्हा हटयोग आहे, बाह्य योग बाह्य प्राणायाम वगैरे आहेत, योग आहेत, हे मी स्वतः बऱ्याच आश्रमामध्ये राहिलेली आहे। बऱ्याच आश्रमात बऱ्याच लोकांच्या संगतीत संबंध आलेला आहे। तर हे हटयोग करणाऱ्या लोकांच्या संपर्कात माझं राहणं पण झालं। त्यांच्याशी जो त्यांच्या बरोबर जो सानिध्य मला मिळालं त्याच्यातून हेच निश्चित होतं की त्यांना परमात्म्याची प्राप्ती नाहीये। पण प्रदर्शन त्यांच्यामध्ये जिथे जिथे गेले, जिथे जिथे पाहिलं, जिथे जिथे ज्याला ज्या ज्या लोकांच्या मध्ये राहिले त्या त्या लोकांच्या मध्ये हेच दिसून आलं की आसन आणि प्राणायामाने परमात्म्याची प्राप्ती नाहीये। मग ती भक्ती ते समर्पण त्यांच्यात कुठेच दिसत नव्हतं। पण त्यांना दिखावा किंवा त्यांचं जे प्रदर्शन आहे श्रेष्ठता जी आहे ते त्यांनी दाखवण्याचा दांभिकपणे प्रयत्न त्यांचा सातत्याने सुरू आहे। आणि अजूनही आपण जर व्यवहारात बघितलं किंवा आपण अनेक आश्रमांमध्ये आपलाही संपर्क सर्वांचा येतो, अनेक साधूंशी महात्म्यांशी संपर्क येतो, तर ह्या युगामध्ये याच गोष्टी आपल्याला जास्त करून पाहायला मिळतात। जसं फॉर एक्झाम्पल विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी दशेत असताना शेवटपर्यंत तो डिग्री मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो। कारण त्याचा प्रयत्न जो आहे त्याची जी धडपड आहे ती डिग्री प्राप्त करणं आहे। पण डिग्री प्राप्त केल्यानंतर त्याच्यात काय काय प्राप्त करतो? तो डिग्री प्राप्त केलं म्हणजे सर्व प्राप्त होतं का? कारण ही डिग्री प्राप्त करण्यामध्ये तो सतत सातत्याने स्वतःला फसवत असतो किंवा फसतही असतो। तसाच ह्या योगी लोकांचा अनेक प्रकारच्या ज्या विधी आहेत विधान आहेत योग याग जे आहेत हे करण्यामध्ये त्यांची फसवणूक ते स्वतः करून घेतात आणि प्रदर्शित करतात की आम्ही ह्या गोष्टींना आमच्यात
ज्या सिद्धी प्राप्त आहेत ती या गोष्टींमुळे आहेत, किंवा आम्हाला ज्या सिद्धींची प्राप्ती झालेली आहे ती या विधींनी किंवा या विधानांनी प्राप्त झालेली आहे. मग हे आसन प्राणायाम हे तितकंच महत्वाचं आहे का ते आपण थोडं पाहूया. प्राण, प्राण म्हणजे काय? आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की जो आपण श्वास घेतो सोडतो हा प्राण आहे, की ऑक्सिजन शरीरातला म्हणजे प्राण आहे. प्राण म्हणजे नक्की काय? तर कुर्म पुराणामध्ये प्राणाची परिभाषा केलेली आहे, प्राणस्वदेहतो वायू वायुषयाम मस्तन निरोधनम, म्हणजे प्राणाला अपानाशी जोडणे म्हणजे प्राणायाम. अर्थात प्राणाला ग्रहण करणे आणि प्राणशक्तीचा विस्तार करणे अशा क्रियेला श्वास व प्रश्वासचा जवळचा संबंध येतो. या क्रियेमध्ये श्वास आणि प्रश्वासाचा जवळचा संबंध आहे आणि हा जो प्राणाला ग्रहण करण्याचा जो प्राणशक्तीचा जो विस्तार आहे याला प्राणायाम असं म्हटलं जातं. मग अशा या मूळ तथ्याला समजून घेऊन आपण प्राणायाम करतो का? आपल्याला भूतशुद्धी सांगितली जाते, गुरुक्रिया सांगितली जाते. गुरुक्रियामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, आपण प्राण अपानाची जो बोध आहे किंवा श्वास प्रश्वासाची जी प्रक्रिया आहे याच्यावर आपलं लक्ष किती केंद्रित आहे, हा अभ्यास जसजसं तुम्ही साधनेमध्ये प्रगती करत जातात तस तसं तुम्हाला जागरूकता निर्माण होते आणि मग आपण या श्वास आणि प्रश्वासाच्या क्रियेमध्ये हळूहळू अंतर्मुख व्हायला लागतो. पण त्यासाठी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, लोकेस्मिन द्विविधा निष्ठापुरा प्रोक्ता मया नग ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. याचा अर्थ, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच तुला सांगितलेलं आहे की या आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी या जगामध्ये दोन वर्ग आहेत, मनुष्याचे दोन वर्ग मोडतात. एक म्हणजे जो तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि दुसरा म्हणजे भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. तर या दोन वर्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होते. पण त्याच ह्याच्यामध्ये ज्ञानदेव महाराज इतकं सोप्या पद्धतीने सांगतात की जसा अधिकार आहे तसं मुक्तीचं साधन आहे. जसं श्रीकृष्ण इथं स्पष्ट करत आहेत की तर्काद्वारे अर्थात ज्ञानाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होते, अन्यथा सेवेद्वारे भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होते. पण महाराज इथे सांगत आहेत की जसा अधिकार असेल तसे मुक्तीचे साधन शास्त्र सांगत आहे. मग ते शास्त्र काय सांगते? अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा दावीला मार्ग. ज्या पद्धतीने श्रुती वेद शास्त्र अनेक प्रकारची साधनं मुक्तीसाठी सांगतात, मग त्याच्यामध्ये जप तप अनुष्ठान ध्यान धारणा प्रवचन सत्संग कीर्तन ही सगळी मुक्तीची साधनं आहेत. पण या कलियुगामध्ये या साधनांना किती महत्व आहे? आपण किती व्हॅल्यू देतो प्रत्येक साधनेला? तर हा जसा अधिकार असेल तसा त्याला तो प्राप्त करण्याचा जे साधन आहे ते अधिकारी लोक अधिकार पाहून शिष्याला दिलं जाते. मग याच्यामध्ये हा झाला योगाचा विषय. पण हा योग करत असताना योग एवढंच निश्चित ठेवा की आत्म्याने परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग आहे. योग म्हणजे आसन प्राणायाम आसन प्राणायाम प्रत्याहार या गोष्टी ह्या फक्त शरीर बाह्य योगिक क्रियांसाठी घेतलेले आहेत. यम नियम हे जे तयार केलेले आहेत ते
तुमच्या शरीर शुद्धीसाठी आहेत, पण मनशुद्धीसाठी आणि मुक्तीसाठी तुम्हाला देश काल परिस्थितीनुसार साधनं बदलली जातात आणि त्यानुसार तुम्हाला योगाचं महत्व या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की योग याग विधी येणे नवी सिद्धी. अशा योगाने तुम्हाला आसन प्राणायाम करून तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होणार नाहीये. मग कशाने होईल? यज्ञ करून. तर यज्ञाने सुद्धा ही प्राप्ती होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. निश्चित होऊन त्यांनी सांगितलंय की येणे नवे सिद्धी. मग यज्ञ याग म्हणजे काय? तर यज्ञ आणि अर्थात यज्ञ म्हणजे बाह्य कर्म. मग ते वेदामध्ये आपण जेव्हा पुराण, इतिहास, शास्त्र, वेद, श्रुती हे वाचत असताना आपल्या हेच लक्षात येतं की वेदामध्ये यज्ञाची खूप मोठी कीर्ती सांगितलेली आहे, आख्यायिका सांगितलेली आहे किंवा त्याचं महत्व पटवून दिलेलं आहे. तो यज्ञ कुठे केला जातो, कसा केला जातो, यज्ञ कशासाठी केला जातो, यज्ञाचं महत्व काय, यज्ञ किती करायचे, यज्ञ केव्हा करायचा, या सर्व गोष्टी, यज्ञाबद्दलची जे काही माहिती आहे हे सर्व वेदामध्ये लिहिलेलं आपल्याला सापडते. आणि आपण आपल्या बऱ्याच जणांना यज्ञाबद्दल थोडीफार तरी माहिती असेलच, पण यज्ञ हा आपापल्या परीने करतात. मग तो द्रव्याच्या साह्याने असू दे, तपाच्या साह्याने असू दे, योगाच्या योगाद्वारे असू दे किंवा साधनेद्वारे असू दे. कुणी कुणी अहिंसेच्या द्वारे सुद्धा यज्ञ करतो, कुणी हिंसेच्या द्वारे यज्ञ करतो, कुणी प्रेमाच्या साह्याने यज्ञ करतो. तर अशा प्रकारे यज्ञ समाजामध्ये करत असतात. परंतु जर आपण योगीचा यज्ञ बघितला तर हा यज्ञ जो असतो तो अपान वायूतून प्राणवायूचे हवन करतो, जे आपण प्राणायामात बघितलेलं आहे की प्राणाला अपानाशी जोडणे म्हणजे प्राणायाम. मग तो काय करतो? या योग अग्नीमध्ये स्वतः आत्मसात करतो. योग अग्नीला स्वतःमध्ये आत्मसात करतो. कशाच्या साह्याने? अपान आणि प्राणाच्या साह्याने. याही पद्धतीने यज्ञ केला जातो. मग या यज्ञामध्ये हे जे सर्व यज्ञाचे प्रकार आहेत, तर त्या यज्ञाचा आणि आत्ताच्या युगाशी किती संबंध आहे हे माऊलींनी 750 वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे की ह्या योगाचा आणि यज्ञाचा काहीही फायदा नाहीये. जसं आपण यज्ञ करतो विधिविधानातून, परंतु जे मंत्र बोलले जातात, आज जर आपण बघितलं तर आपले किती उच्चार स्पष्ट होतात यज्ञ करत असताना. पूर्वी जो काल होता, यज्ञाचा जो युग होत, त्या युगामध्ये यज्ञांच्या माध्यमातून सर्व सिद्धी प्राप्त होत होत्या. सर्व देवत्वाची प्राप्ती करता येत होती. आपल्याला पाहिजे त्या सिद्धी यज्ञातून प्राप्त होत होत्या. जसं उदाहरणार्थ आपण महाभारतामध्ये बघितलं असेल की द्रुपद नावाचा राजा होता आणि द्रोणाचार्याला त्याला मारायचं होतं, द्रोणाचार्याचा वध करायचा होता, पण तो स्वतः करू शकत नव्हता. म्हणून त्यांनी एक यज्ञ करायचं ठरवलं की ज्या यज्ञातून जो पुत्र प्राप्ती होईल त्या पुत्राच्या हातून द्रोणाचार्याचा वध झाला पाहिजे. म्हणून त्यांनी यज्ञ करण्यासाठी तयारी केली आणि तो यज्ञ सुरू झाला. यज्ञ सुरू झाल्यानंतर त्या यज्ञातून मुलगी प्रगट झाली. तिचं नाव आहे द्रौपदी, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि जो मुलगा यज्ञातून ज्या मुलाचा जन्म झाला तो दृष्टद्युम्न. तर अशी ताकद, अशी शक्ती यज्ञामध्ये होती. ती शक्ती, ती ताकद आज आहे का नाही आहे, तर मग ही आत्ता का निर्माण होत नाही, इथे काय प्रॉब्लेम काय आहे? तर त्यातले जे मंत्र उच्चारण आहेत, जे विधी आहेत, विधान आहेत, उचित विधी आणि उचित विधान अत्यंत आवश्यक आहेत. कर्मकांड करत असताना ह्या सर्व गोष्टींची गरज असते. आपला एखादा एक कथा आहे इंद्राचा आणि बृहस्पतीचा वाद झाला आणि इंद्र आणि बृहस्पतीचा वाद झाल्यानंतर बृहस्पती त्या गादीवरून निघून गेले, रागारागाने निघून गेले. मग ती
बृहस्पतींची म्हणजे गुरुची जागा रिक्त राहिली, म्हणून इंद्राने विश्वश्रवा नावाच्या राजाला ती जागा बृहस्पती म्हणून घ्यायला सांगितली. आणि त्या बृहस्पतीनं सॉरी विश्वश्रवा राजाने ती जागा घेतली. पण विश्वश्रवा राजाची जी पत्नी होती ती राक्षस कुळातली होती. आणि जेव्हा ते यज्ञ करत होते त्यावेळेस त्याची पत्नी, कारण यज्ञाच्या वेळेस पती पत्नीला बसवलं जात, कारण जेव्हा पती पत्नी यज्ञाला बसतात त्यावेळेस तो यज्ञ द्विगुणित त्याचं फळ प्राप्त होतं, म्हणून त्या विश्वश्रवा राजाच्या बरोबर त्याची पत्नी ती यज्ञात बसायची. पण त्याची पत्नी यज्ञात बसली की राक्षसांचं बल वाढत होतं हे इंद्राच्या लक्षात आलं, म्हणून इंद्राने विश्वश्रवा राजाला मारलं. आता इंद्राने विश्वश्रवा राजाला मारलं हे ह्या विश्वश्रवा राजाच्या पत्नीच्या डोक्यात फिट बसली आणि त्यांनी तिने इंद्राचा सूड घ्यायचा म्हणून पुरेपूर प्रयत्न केले. मग तिने असा प्रयत्न केला की मी यज्ञातून जो पुत्र प्राप्त करेन तो इंद्राचा वध करेल, म्हणून ती यज्ञामध्ये तिने संपूर्ण यज्ञाची तयारी केली, ब्राह्मणांना बोलवलं आणि ज्याच्या हातून जो यज्ञ होणार होता, पुत्रप्राप्तीचा यज्ञ जो होता तो ज्याच्या हातून होणार होता, त्याच्या रात्री जेवणामध्ये किंवा काही मिष्टान्नात काहीतरी वेगळं खाण्यात आलं असेल म्हणून त्याला ढाळ लागली आणि त्याचं चित्त विचलित झालं. दुसऱ्या दिवशी तो यज्ञामध्ये यज्ञ करायला तयारी, यज्ञाची संपूर्ण तयारी झाली, यज्ञामध्ये बसला आणि यज्ञ करत असताना त्याचं लक्ष विचलित होत होतं, कारण त्याला शारीरिक ज्या पीडा होत होत्या त्या पीडेतून त्याचं लक्ष विचलित होऊन त्याचे मंत्र उच्चारण चुकले आणि मंत्र उच्चारण चुकल्यामुळे तो यज्ञ निष्फळ झाला. तो यज्ञाचं जी शक्ती होती ती यज्ञाची शक्ती तिथे समाप्त झाली, यज्ञाचं फळ त्यांना प्राप्त झालं नाही. का? तर मंत्र उच्चारणामध्ये उदात्त, अनुदात्त आणि स्वरी या उच्चारणाचा खूप महत्वाचा वाटा आहे. आणि हे उदात्त, अनुदात्त आणि स्वरी हे आज आपल्याला पूर्णपणे ज्ञात नाहीयेत. ज्या काळात मोठे मोठे ब्राह्मण त्यांचा जन्म ना जन्म हे जे मंत्र आहेत, मंत्राचं पठण करण्यामध्ये जात होते, तिथे आपण आपलं लक्ष खरंच त्या मंत्रांमध्ये असतं का? करत असताना आपण किती चुकतो, त्यामुळे आपल्याला ह्या युगामध्ये यज्ञाचं फळ मिळेलच कसं? मग अनुदात्त म्हणजे काय, उदात्त म्हणजे काय आणि स्वरित म्हणजे काय, थोडं आपण पाहूया. उदात्त म्हणजे वरचा स्वर, अनुदात्त म्हणजे खालचा स्वर आणि स्वरित म्हणजे सरळ लयबद्धता. जसं आपण हे बघितलं असेल रुद्री करतो, रुद्री करत असताना आपण उच्चारण करतो ओम गणानाम तुम गणपतिंगु हवामहे कविन कविन नाम उपश्रवस्तमं ज्येष्ठ राजं ब्रह्मणं ब्रह्मनस्पत आण शुन्नो विस्तीद साधनम महागणपतये नमः ओम शंचमय मैचमे. तर या पद्धतीचा जो उच्चार आहे गणानाम ग याने उदात अनुदात्त आणि नाम उदात्त नाम स्वरित, तर या पद्धतीचा जो स्वर आहे तो आपल्याला आपल्या मंत्रांमध्ये दिसत नाही किंवा आपल्याला तो बोध होत नाही. मग आपल्याला ह्या यज्ञाचं फळ या युगामध्ये कसं प्राप्त होईल? म्हणून यज्ञ सुद्धा निष्फळ आहेत आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी असं ज्ञानेश्वर माऊली इथे सांगत आहेत. मग आपल्याला इथे प्रश्न निर्माण होतो की शास्त्र वेद तर या यज्ञाविषयी खूप काही सांगत आहेत, मग इथे कसं काय असे सांगतायत की योग याग विधी आणि नवी सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म? कारण साधन करून साध्य प्राप्त होत नाही याचं कारण आहे साधनात चुका असतात, नाहीतर साधन चुकीचे असते. आपल्याला प्रश्न पडतो मी एवढे अनुष्ठान करते पण मला काही रिझल्ट आलेला नाही, मी किती वर्षापासून गुरुजींशी जोडलेली आहे पण मला फायदा काहीच नाहीये, मी खूप जप करते पण त्याचा लाभ होत नाही. याचं कारण एक तर साधनात चुका असतात, अन्यथा साधन चुकीचे असते, हे लक्षात घेणं आवश्यक आहे आणि याचा अभ्यास आपण स्वतः करायचा आहे.
म्हणून जे प्रतिबंब निर्माण प्रतिबंध निर्माण होतात ते दूर करून कलियुगात ज्ञानेश्वर माऊली मुक्तीच्या प्राप्तीसाठी भक्तीसारखं श्रेष्ठ साधन नाही असं ते सांगत आहेत. कारण साधकाला साधनेविषयी प्रेरणा देत असताना ते निश्चितपणे सांगतात कलौ नास्तेव 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 गतिरण्यतः हरी नामेव हरी नामेव हरी नामेव केवलम. या कलियुगामध्ये नामाशिवाय गत्यंतर नाही, तरुण उपाय नाही, जीवनाचा उद्धार नाही. म्हणून नामस्मरण करा. ज्या नाम जे नामस्मरण तुम्ही करणार आहात त्या नामस्मरणाने तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. मग ह्या योग याग विधीमध्ये तुम्ही फसू नका, कारण हे सगळं धर्म दंभ आहे. याच्यात तुमचा वेळ व्यर्थ न घालवता वायाची उपाधी, वायाची म्हणजे काय व्यर्थ, हे अशा उपाध्या प्राप्त करण्यापेक्षा तुम्ही नामस्मरणाशी जोड घ्या आणि तुमचं उरलेलं आयुष्य त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी व्यतीत करा. मग हे सांगत असताना हे ठामपणे का सांगत आहेत ते, कारण या कलियुगामध्ये ती पात्रता, ती योग्यता, ती क्षमता मनुष्यामध्ये राहिलेली नाहीये. आपण म्हणू कशी राहिलेली नाही? जर आपल्याला प्रवचन ऐकायचं असेल तर चहा घेतल्याशिवाय आपल्याला तरतरी येत नाही, प्रवचनात लक्ष लागत नाही, ही आपली योग्यता. प्रवचन ऐकायचं असेल तर मला चहा पाहिजे, मग ही योग्यता आहे आपली या युगातली. साधन करायचं असेल, साधना करायची असेल, ध्यान करायचं असेल, नामजप करायचं असेल तर मला ती वेळ निश्चित म्हणजे वेळ ठीक नाहीये हे म्हणणारे आपण, घरात त्रास देतात असे म्हणणारे आपण. मग मी साधना कशी करणार, मी नामजप कसा करणार, टीव्हीचा आवाज मोठा असतो, घरातले करून देत नाहीत, ही आपली योग्यता इथे स्पष्ट करते की आपली पात्रता ती नाहीये. त्यामुळं या युगामध्ये ह्या विधी ह्या सिद्धी प्राप्त करणं अशक्य आहे. मग ते पुढे जाऊन ते सांगतात की जसं आपण जर आता जंगलात जायचं म्हटलं तर जंगल, भंडारा डोंगरावर जायचं म्हटलं तर तिथे प्रेक्षणीय स्थळ बनवलेलं आहे. मग त्या डोंगरावर जाऊन आपण साधना काय करणार? जेवढे काय गड बांधलेले आहेत, जे काय साधनेची ठिकाणं आहेत, जर तुम्ही गेला गिरनारला, गेला गिरनारला जाऊन तुम्हाला साधना करावीशी वाटते तर तिथे साधना करण्यासारखं ठिकाण असं उरलेलंच नाही. तिथेही पर्यटन स्थळ बनवलेलं आहे, माणसांची ये जा आहे. साधनेच्या ठिकाणी शांतता हवी असते, ती शांतता या युगात नाहीये. मग तुम्ही साधना करणार कसे? आज हिमालयात लोक जातात, आज हिमालयात आपण फिरायला म्हणून जातो, तिथं साधना करणाऱ्यांनी काय साधना करायची? प्रत्येक ठिकठिकाणी आज पर्यटनाची स्थळं बनलेली आहेत, मग साधनेचं ठिकाण लुप्त झालेले आहे. मग साधना होईल कशी या युगात? मग ही पात्रता या युगात नाहीये, किंवा ही क्षमता नाहीये, किंवा ही योग्यता नाहीये हे स्पष्ट सांगून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे सर्व व्यर्थ आहे, इथे तुम्ही तुमचा वेळ खर्च करू नका. तुम्ही नामस्मरण करा, चालता बोलता काम करता करता जे काही आहे ते नामस्मरणामध्ये प्राप्त होण्याची शक्ती आहे, जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते. मग यासाठी उचित विधी किंवा उचित विधान या सर्व गोष्टी आवश्यक आहेत आणि कलियुगात ह्या मिळणं कठीण आहे, उपलब्धच नाहीये. जर तुम्हाला काय करायचं असेल तर ते उपलब्ध आहे का? नाहीये उपलब्ध. म्हणून यज्ञासाठी आपण कसं करणार, काय करणार? आणखीन एक यज्ञासाठी आपण पाहिलं तर ह्या आता कोरोनाचा जो काल सुरू आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये जर आपण यज्ञ करायचे ठरवले तर यज्ञामध्ये काय काय लागतं? हवन सामग्री आहे, धान्य आहे, तूप आहे, लाकडं आहेत. ही आजची परिस्थिती यज्ञ करण्यासारखी आहे का? आज हजारो लोक भुगेनं व्याकुळ आहेत, हजारो लोकांच्या चुली पेटलेल्या नाहीयेत, हजारो लोक उपाशी आहेत. आणि जर आपण यज्ञ करत बसलो तर हा यज्ञ किती फलित होणार आहे? आज त्याच धान्यांनी करोडोंचे भूक भागवली जाईल,
त्याच धान्यांनी करोडोच्या लाकडांनी करोडोच्या चुली पेटवल्या जातील. तर मग हा जो यज्ञ आहे, जसं मी सांगितल्याप्रमाणे हिंसा, अहिंसा, तपद्वारे, साधनेद्वारे, प्रेमाच्या द्वारे, हे यज्ञाचे प्रकार आहेत. मग हा जो लाकडांनी पेटवलेला यज्ञ आहे, हवन कुंड जे आहेत, ह्या कुंडांच्या माध्यमातून केलेला यज्ञ आहे, तो या कालामध्ये किती फलित आहे, याच्यासाठी जनक राजाने खूप सुंदर दृष्टांत मांडला आहे. आणि ते सांगतात यज्ञाबद्दल, ते सुंदर सांगतात की त्यांचा ज्या वेळेला सर्वांना उपयोगाचा ठरेल, ते म्हणतात आपल्या हृदयातील अग्नीमध्ये आपल्या ज्ञानाच्या ज्योतीने आपल्या प्राणाची ज्योत उजळून संपूर्ण विकारांच्या आहुती देणे, म्हणजे आपल्या साऱ्या विकृती नष्ट होतील. आता हा यज्ञ करायचा कसा? त्यांनी स्पष्ट सांगितले की आपल्या हृदयामध्ये जो अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये आपल्या ज्ञानाच्या ज्योतीनं, म्हणजे ज्ञानाची ज्योत कुठून मिळवेल, तर तत्वज्ञानाचा हा जो उपक्रम सुरू आहे, पुस्तक आहे, तत्वज्ञानाचा सत्संग आहे, याच्या माध्यमातून जे ज्ञान प्रकट होईल, त्या ज्ञानातून आपल्या प्राणाची ज्योत उजळून या संपूर्ण विकारांची आहुती, म्हणजे जे आपले षडविकार आहेत, हे षडविकार आपल्याला कळले की आपण षडसंपत्तीला प्राप्त करू. आणि षडसंपत्ती प्राप्त करणे म्हणजेच संपूर्ण विकारांची विकार समाप्त होणे, जे षडविकार आहेत त्यांची समाप्ती होणे आहे. आणि त्या समाप्तीसाठी षडविकारांची प्राप्ती आवश्यक आहे. आणि षडविकारांच्या प्राप्तीसाठी ज्ञानाची ज्योत उजळवणं आवश्यक आहे, प्रज्वलित करणं आवश्यक आहे. परंतु वेदांनी यज्ञाबद्दल जे प्रमाण सांगितलेलं आहे ते काय आहे, तर आपल्या विचाराला आपण सोडतोय. पण याने विचार सोडला जाईल का? विचार हा विचारच असतो. आज आपण किती ठरवलं की मनात कुठेतरी विचार येतो, अष्टमीला यज्ञ केला पाहिजे, पौर्णिमेला यज्ञ केला पाहिजे, यज्ञाने असं असं होतो, हा विचार तुमच्या तिथेच राहणार आहे, विचार तुमचा बदलला जात नाही. पण वेद सांगत आहे, वेद प्रमाण देत आहे, वेद प्रमाण देऊन सांगत आहे की आपला विचार सोड, विचारांना सोडा, किंवा विचार सोडला सुटला जातो. पण कशाने विचार सुटला जातो? ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळेस सगळ्या विचारांचे विचार गळून पडतात. पण जसं नेचरमध्ये बघितलं असेल की जेवढे पिकलेली पानं असतात, झाडांची पिकलेली पानं ज्या पद्धतीने गळून पडतात, हा नेचरचा सिद्धांत आहे. नेचरच ते पानं निर्माण करतं, नेचरच ते पानं गळून पाडतं. मग हा नेचरचा सिद्धांत आहे, प्रकृतीचा सिद्धांत आहे की पान पिकल्यानंतर पान हे गळून पडणारच. मग आपण प्रकृतीमध्ये हस्तक्षेप का करायचा? आपण त्या विचारांमध्ये स्वतःहून हस्तक्षेप का करायचा? कारण अशा प्रकारे ज्यावेळेस आपण हस्तक्षेप करायला लागतो त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या हृदयावर, आपल्या मनावर, आपल्या विचारांवर होतो. अशाच प्रकारे साधना करत असताना ज्यावेळेस बाहेरच्या वृत्ती हळूहळू गळून पडतात, जसजशी तुम्ही नामस्मरण वाढवाल, कोणतीही साधना वाढवाल, त्यावेळेस बाहेरच्या वृत्ती ज्या आहेत, विकृती ज्या आहेत, विकृती म्हणण्यापेक्षा वृत्ती म्हणूया आपण, त्या वृत्ती हळूहळू गळून पडतात. अंतत्पश्चात तो व्यक्ती अंतर्मुख व्हायला लागतो. अंतर्मुख होतो म्हणजे काय? तर त्याला काहीच सोडायची गरज पडत नाही. तो नामस्मरणाच्या शक्तीने, हरिजपाच्या शक्तीने हळूहळू बहिर्मुख वृत्तीतून साधक अंतर्मुख होऊन जो साधकाचे जे बंधन आहे ते हळूहळू गळून पडते. मग साधकाचं बंधन जेव्हा गळून पडतं त्यावेळेस तो त्याचा जो संसार आहे, त्याचा जे परिवार आहे, तो हळूहळू हळूहळू सहजतेनं सुटला जातो. त्याला सोडायची गरज पडत नाही. आपला प्रश्न आहे ना की आम्ही संसारात राहून आम्ही साधना कशी करायची, घरातली लोक आम्हाला त्रास देतात, करून देत नाही, किंवा खूप आध्यात्मिक धार्मिक असं तुमच्यावर टॉर्चरिंग केलं जातं,
मग इथं हे टॉर्चरिंग पूर्ण समाप्त होतं, कारण या हरिजपाच्या पाठीमागे तुम्ही हरिजप करण्यासाठी स्पेशल वेळ काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काम करत असताना तो हरिजप सातत्याने तुमच्या रोमारोमात भिनलेला आहे आणि त्या रोमारोमातून त्या जपाची त्या नामस्मरणाची तुम्ही शक्ती द्विगुणित होत जाते. मग तुम्हाला तिथे ज्या तुमच्या वृत्ती आहेत, बाह्य वृत्ती आहेत, ते हळूहळू गळून पडतात आणि तुम्ही अंतर्मुख व्हायला लागता. अंतर्मुख होता म्हणजेच सर्व काही सोडण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात तिथे प्रयत्न संपतात आणि सहजपणे सगळ्या गोष्टी गळून पडतात, सहज सुटून जात. जशी कर्म करुणी अकरता अशा स्थितीमध्ये तुमचा प्रवेश होतो. म्हणजे तुम्ही सर्व काही करतात, बाह्य देहाने तुम्ही सर्व काही करत आहात, पण आंतरिक देहामध्ये तुम्हाला कुठलाही लवलेश नाही, कुठलाही आंतरिक स्थितीमध्ये तुमच्यावर परिणाम झालेला नाही. समोरच्या व्यक्तीला दिसत आहे तुम्ही काम करत आहात, जेवत आहात, बोलत आहात, लोक तुम्हाला बोलतायत, तरी तुमची प्रतिक्रिया नाहीये. हे अंतर्मनातून तुमची वृत्ती पूर्ण स्थिर झालेली असते, त्यामुळं करता असून अकर्ता या स्थितीमध्ये तुमचा प्रवेश होतो आणि त्याच ठिकाणी वैराग्य प्रज्वलित होते. तुमच्या अंतस्थितीमध्ये वैराग्य प्रज्वलित होते आणि मग साधक संसारामध्ये राहून सुद्धा त्याला संसाराचा स्पर्श होत नाही. ज्या पद्धतीने कमळाच्या पानावर किचडमध्ये कमळ राहून किचडाचा थोडासा सुद्धा थेंब त्या कमळाच्या पानावर राहत नाही, अशी स्थिती त्या साधकाची होते. पाण्याचा थेंब सुद्धा स्पर्श होत नाही कमळाच्या पानाला, राहतो कुठे? किचडमध्ये. पण कुठलाही स्पर्श न होता ते पान जीव त्या ठिकाणी जसं आहे तसं असतं. तसंच साधकाची ठिकाणी संसारामध्ये राहून तो संसाराचा थोडासाही स्पर्श त्याला होत नाही. म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे कर्म करुणी करता ऐसे जाणीचे जो भगवंता, जो सगळं काही करत आहे तरी अकर्ता आहे आणि अशा अकर्ता स्थितीमध्ये भगवंत त्याचं संपूर्णपणे कार्य करत असतो. ही स्थिती येण्यासाठी आपण आपली जी मनाची स्थिती आहे, या मनाच्या स्थितीचं या मनाच्या विश्लेषणासाठी हा नामस्मरण होत असताना आपल्याला काहीतरी साध्य करायचं असतं. मग हे साध्य करत असताना साधन हे प्रमाण नाही. साधन हे प्रमाण नाही तर साध्य हे प्रमाण आहे. म्हणजे साध्य करायचं आहे त्या साध्याला प्रमाण ठरवून साधना करा, म्हणजे साधन हळूहळू समाप्त होईल आणि साध्य तुमचं प्राप्त होईल, असं या ठिकाणी माऊलींना इथे सांगायचं आहे. आणि हा जो हरिपाठ आहे तो आपल्या अंतरंगाची खोज करत असतो, कारण आपलं अंतरंग पूर्णपणे विलीन होतं नामजपामध्ये आणि आपण स्वतःहून त्या हरिपाठामध्ये सामावून जातो. त्या गीता 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 म्हणता म्हणता त्यागी वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. साधकामध्ये जर त्यागी वृत्ती निर्माण होत असेल, एवढा गीतेचा एवढा शब्दाचा प्रभाव असेल, त्या नामाचा प्रभाव असेल, मरा 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 म्हणता म्हणता राम रामाची वृत्ती निर्माण होऊन वाल्मिकी सारखा जो डाकू होता तो वाल्मिकी ऋषी तयार होतात, एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. तर मग आपल्याला सर्व काही मिळून सुद्धा आपण अपूर्ण का, हा विचार आपल्या मनामध्ये सातत्याने येऊन आपण नामस्मरणाची जोड घेऊन ज्यावेळेस साधना करत राहतो त्यावेळेस मी पणा लुप्त होतो, आपलेपणा लुप्त होतो आणि आपण त्या हरिनामामध्ये पूर्णपणे विलीन व्हायला अंतर्मुख व्हायला लागतो. अशा पद्धतीनं हा जो योग याग आहे हे करण्यासाठी विधीची गरज असते असं म्हणावं लागेल का? मग विधी म्हणजे काय? तर या ज्या साऱ्या विधी आहेत योगाच्या यागाच्या यज्ञाच्या ज्या विधी आहेत योगाच्या, योगाच्या विधी कोणत्या? यम नियम प्रत्याहार प्राणायाम साधन ह्या ज्या विधी आहेत यांची आवश्यकता जशी योगासाठी असते, यज्ञासाठी विधींची आवश्यकता असते. मंत्र उच्चारण, वेळ काळ ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते.
तंत्र मंत्र ह्या सर्व गोष्टी विधींमध्ये येत असतात. पण माऊली इथे स्पष्टपणे सांगतात की या गोष्टीची गरज नाहीये, तुमची फक्त भक्ती महत्वाची आहे आणि भक्तीतून परमात्मा प्राप्ती आहे. भक्तीसाठी तुम्हाला कुठल्या विधीची आवश्यकता नाहीये, फक्त तिथे भाव तुमचा आवश्यक आहे. कारण विधी नेहमी भटकवत असते. ह्या ज्या क्रिया आहेत, ह्या विधी ज्या आहेत, त्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये भटकवतात. हे तर मान्य आहे सर्वांना. कारण आपण विधींमध्ये फसतो, आपल्याला पूर्ण विधी माहीत नसतं. जर कोणी सांगितलं, आपल्या मित्राने सांगितलं की अरे अमोशाला धैबाट टाक, ही विधी आहे. अमोशेच्या रात्री धैबाट टाक घराच्या भोवती, म्हणजे घरात शांतता राहते. हे फक्त एक वाक्य आहे, अमोशेच्या वेळी अमोशेच्या रात्री घराभोवती धैबाट टाकणे हा विधी कर. पण या विधीमध्ये पूर्ण विधी माहिती आहे का? फक्त तेवढंच माहिती आहे, त्याच्या मागे पुढे काही माहिती नाही. मग ह्या विधीचा परिणाम होईलच कसा तुमच्यावर? नाही होऊ शकत. कारण विधी हा उचित असला पाहिजे, विधान हे उचित असलं पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये उचित विधी आणि उचित विधान प्राप्त नाहीये, त्यामुळं आपल्या कुठल्याही कार्य संपन्न होत नाहीत. मग त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की भक्तीचे जोड लावा. भक्तीविना मुक्ती, शक्तीविना बळे बोलू नये. भक्तीविना तुम्हाला मुक्ती नाहीये कलियुगामध्ये. म्हणून भक्ती ही सर्वात महत्वाची आहे. ती तुम्हाला भटकवणार नाहीये. भटकलेल्या जीवाला ती जागा आणण्याचं कार्य करते ती भक्ती. आणि अशा या भक्तीतून जी शक्ती निर्माण होते, ती शक्ती तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाते. म्हणून विधीच्याही पेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. आणि भक्तीला प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये प्रेम, समर्पण, श्रद्धा, विश्वास या सर्व गुण संपन्न असले पाहिजेत. समर्पण ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, आवड निर्माण व्हायला पाहिजे. त्यावेळेस भक्तीची गोडी लागेल. आणि मग हे जे पहिलं चरण आहे, योग याग विधी एनी नोवे सिद्धी. आपण योगही बघितला, यज्ञही बघितला, विधीही बघितला, पण याच्यात कुठेच सिद्धी नाहीये. मग सिद्धी म्हणजे काय? तर सिद्धीचा ज्या वस्तूवर, ज्या इंद्रियांवर आपलं प्रभुत्व निर्माण होतं, त्याला सिद्धी असे म्हणतात. कुठलीही वस्तू प्राप्त करण्याची जी सिद्धी आहे, नामसिद्धी आहे, ह्या सगळ्या सिद्धी बाहेरून आपल्यामध्ये, आपल्यातल्या आतमध्ये असणाऱ्या चेतनाचा परिणाम आहे. आणि मग त्याच्यासाठी विधी विधानांनी, योग यज्ञांनी ह्या सिद्धी प्राप्त केल्या जातात. पण या सिद्धी प्राप्त करत असताना ज्या तुम्हाला उपाधी मिळत असतात, त्या उपाधी व्यर्थ आहेत. आपल्या पुस्तकामध्ये 8 प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. अनिमा महिमा चैव गरिमा लगिमा तथा प्राप्ती प्राकम्य इशित्वम वशित्वम चाष्ट सिद्धयः. या 8 प्रकारच्या सिद्धी मनुष्याला प्राप्त करता येतात. कोणत्या? पहिली जी सिद्धी आहे ती अनिमा. अनिमा सिद्धीमध्ये आकाराने अतिशय लहान होता येणे, याला अनिमा सिद्धी म्हणतात. दुसरी सिद्धी आहे महिमा. आकाराने अतिशय मोठे होणे म्हणजे महिमा सिद्धी प्राप्त होणे. गरिमा, दिसण्यात लहान असून वजनाने जड होता येणे, याला गरिमा सिद्धी म्हणतात. चौथी आहे लगिमा. लगिमामध्ये दिसण्यात मोठे असून वजनाने हलके होता येणे म्हणजे लगिमा सिद्धी प्राप्त होणे. पाचवी आहे प्राप्ती. सर्व वस्तूंचे बसल्या जागी सान्निध्य प्राप्त होणे, त्याला प्राप्ती असे सिद्धी म्हणतात. हे प्राप्ती सिद्धीचा जो संत आहे, यांना माझ मी भेटलेली आहे. मला हे जेव्हा मी बघितलं त्यांना, त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं होतं. सर्व वस्तूंच्या बसल्या जागी सान्निध्य प्राप्त होतं, म्हणजे त्यांनी ठरवलं की ते तिथं बरोबर प्रकट होत होत. आणि ह्या अशा माणसाला मी भेटलेली आहे, ह्या महात्म्याला अशा भेटलेली आहे. त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं. तेव्हा मी प्रश्न गुरुजींना विचारला की हे कसं शक्य आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्या स्थिती प्राप्त व्हायला सुटकेचं काम आहे.
सिद्धी प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. मग त्या सिद्धीसाठी बऱ्याचशा ज्यांना सिद्धी प्राप्त करायची त्या सिद्धीच्या मागे लागल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होणार. पण तो विषय आपला नाही, विषय तो चिन्हायन. तुझा विषय काय आहे त्या विषयाबद्दल बोल. हा विषय आपला नाही, त्यामुळे त्या विषयाच्या विषयात चर्चा करण्यात अर्थ नाही. म्हणून तो विषय मी तिथे सोडून दिला. पण ही गोष्ट मी अगदी माझ्या स्वतः अनुभवातून म्हणजे डोळ्यांनी बघितलेली आहे. तशी सहावी सिद्धी आहे ती प्राकाम्य, वाटेल ती गोष्ट इच्छेनुसार घडून आणता येईल. आणि सातवी सिद्धी आहे ती ईशित्व, विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करण्याचे सामर्थ्य येणे, त्याला ईशित्व म्हणतात. आणि आठवी सिद्धी आहे ती वशित्व, जड पदार्थाला देखील आज्ञा करणे व त्यांनी ती मानली. या वशित्व स्थितीचं तर आपण बघितलेलं आहे जेव्हा चांगदेव ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा चांगदेवांना कळलं की एक 16 वर्षाचा मुलगा या पद्धतीचे त्याच्या उन्नती ऐकायला मिळाली, त्यावेळी चांगदेव महाराज निर्जीव भिंत चालवत आले. तर ही जड पदार्थाला देखील आज्ञा करणे, त्यांनी आज्ञा केली त्या भिंत सॉरी जेव्हा ज्ञानेश्वर माऊली जेव्हा भिंत निर्जीव भिंतीला आज्ञा केली आणि त्या भिंतीवरून ते चालत गेले, तर त्यांच्यामध्येही त्यांनी अनेक प्रकारच्या त्यांच्याकडे स्थिती होत्या माऊलींच्याकडे, पण त्यांनी त्या स्थितीचा उपयोग स्वतःसाठी न करता जगाच्या कल्याणासाठी केला होता. तर बहुतेक सिद्धींचा उपयोग हा जगाच्या कल्याणासाठीच असतो. पण व्यक्तीच्या वृत्ती ह्या दंभाच्या अधीन होतात आणि तो धर्म विसरून अधर्माला प्राप्त करून ह्या सिद्धींचा उपयोग स्वार्थासाठी केला जातो. म्हणून इथे जे दुसरं वाक्य लिहिलेलं आहे ते दंभ, वायाची उपाधी दंभ धर्म. मग ह्या अशा ज्या सिद्धी प्राप्त केल्यानंतर ह्या ज्या उपाध्या प्राप्त केल्या जातात त्या उपाध्या ढोंगी आहेत. सगळ्यांच एक प्रकारच उपाध्या हा व्यर्थ आहेत, या उपाध्यांना काहीही अर्थ नाहीये. म्हणून जे काही प्राप्त झाले त्या योगातून या यज्ञातून त्या सिद्ध वायाची उपाधी ह्या ज्या उपाध्या प्राप्त होतात त्या सर्व व्यर्थ आहेत. आणि हा दंभ धर्म जो आहे, दंभ धर्म येथे यासाठी वापरलेला आहे की ज्या वेळेस धर्म म्हणजे काय, स्वभाव. जोपर्यंत व्यक्तीचा स्वभाव स्वतःचा स्वभाव काय आहे हे जोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो अहंकारामध्ये असतो. दंभ म्हणजे अहंकार वृत्ती. आणि ज्या क्षणी त्याला स्वतःच्या धर्माचा स्वतःच्या स्वभावाचा बोध होईल त्यावेळेस हा धर्म समाप्त होईल, दंभ समाप्त होईल आणि तो स्वस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये कार्यरत होईल. आणि याच्यातून त्याला त्याचा स्वतःचा बोध होईल. म्हणून स्वधर्माला प्राप्त करणे हेच प्रत्येक मनुष्य ध्येयाचं प्रथम कर्तव्य आहे की आपला धर्म काय आहे, आपला स्वधर्म काय आहे, आपला स्वभाव काय आहे. ज्या पद्धतीने पाण्याचा स्वभाव शीतलता आहे, वाऱ्याचा स्वभाव सॉरी पाण्याचा स्वभाव वाहन आहे, झाडाचा स्वभाव सावली देणं आहे, अग्नीचा स्वभाव जाळणं आहे, तसं मनुष्याचा स्वभाव काय आहे हा जाणून घ्या, स्वतःचा स्वभाव जाणून घ्या. म्हणजे आपल्याला पूर्णपणे आपण असल्याचा बोध हो आणि आपला मार्ग सहज आणि सोपा सुरळीतपणे होईल. आणि हा सुरळीत मार्ग करण्यासाठी ह्या मुक्तीच्या मार्गावर मुक्तीची प्राप्त करण्यासाठी हे जे माऊलींनी आपल्याला जे साधनांच्या माध्यमातून शास्त्राला प्रमाण ठेवून जी साधनं सांगितलेली आहेत या साधनेचा उपयोग करून आपल्याला या मार्गावर मार्गक्रमण करायचं आहे. या ठिकाणी आपण या पाचव्या अभंगातलं पहिल्या चरणाचं निरूपण केलेलं आहे. इथेच विराम घेते. आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. यानंतरचा जो आहे तो प्रोग्राम वांगे सरांच्या हातामध्ये दिले. धन्यवाद माई, आपका बहुत बहुत आभार.
आपने पांचवें अंग का जो पूरा विस्तार से समझाया और सभी शांतिपूर्वक सुना और इसे समझा है, और मैं आशा करता हूं कि आप पेन और बुक लेकर बैठे होंगे और आपने नोटिफिकेशन भी किया रहेगा। तो अभी नेक्स्ट सत्र में जो आप आओगे तो उसका प्रश्नोत्तर होना जरूरी है, क्योंकि बहुत अच्छी तरह मैंने समझाया है जो योग के बारे में है, प्रकृति पुरुष के बारे में, फिर योग यज्ञ विधि और सारी स्थिति है उसमें वो सारी चीजें बताए, तो आपके सवाल भी काफी आएंगे, तो हमें और सत्र में और अच्छा सीखने मिलेगा और समझने का मिलेगा। तो आप सभी का बहुत बहुत धन्यवाद, आप समय पर जुड़े, और आशा करता हूँ कि आपको भी बहुत अच्छा लगा रहेगा इस सत्र में, और आगे के सत्र में आप प्रश्न उत्तर के साथ आप सभी मौजूद रहेंगे समय सर। उसी के साथ मैं आचार्य जी की धन्यवाद करता हूँ, जिन्होंने काफी एग्जाम्पल के थ्रू और अच्छी तरह उन्होंने विस्तार से समझाया, उस बदल भी उनका बहुत बहुत धन्यवाद। मैं उनसे प्रार्थना करता हूँ, प्रार्थना के साथ इसका प्रारंभ करें। धन्यवाद। धन्यवाद आपको भी सर। सर्वानी तो शांत होने को हित त्याग उत्तर पुनः एक सर्वानी साबर अपन प्रार्थना में समाप्ति करिए। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवाद सर्वण। धन्यवाद। काका नहीं है क्या?